तू सखीला जेव्हा फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली होतीस तेव्हा ती मोहन गोखलेंची लेक आहे म्हणूनच पाठवली होतीस, राईट? म्हणजे त्यांचा फॅन होतास म्हणूनच पाठवलेली. सो आता तुला मोहन गोखलेंचा जावई आहे याचा जास्त अभिमान आहे की सखीचा नवरा आहे याचा जास्त अभिमान आहे? ते कसं आहे की मी त्यांचा प्रचंड मोठा चाहता आहे आणि ते आर्ग्युएबली मला असं वाटतं की भारतात जे काही जागतिक दर्जाचे सर्वोत्कृष्ट नट होऊन गेले आहेत त्यांच्यापैकी ते एक आहेत. मी सखीला नेहमी म्हणतो की माझ्यासाठी खरंच खूप अवघड गेलं असतं, ते हयात असते आणि माझी इच्छा आहे की ते असते तर फार छान झालं असतं, पण कारण ते इतका वरचा दर्जा आहे की मला अभिमान असण्यापेक्षा त्याचं किती दडपण आलं असतं असंच मला बरेचदा वाटतं. कारण परत मी म्हटलं तसं की माझ्या सासूबाई ते आता हयात नाही आहेत पण माझे दिवंगत सासरे हे इतके उत्कृष्ट दर्जाचे कलाकार आहेत की मला बरेचदा ती लिगसी असण्याचा दडपण नाही आहेत, कारण त्यांनी तसं मला कधीच दिलं नाही. पण माझ्या आतमध्ये एक मला असं वाटतं की दडपण मी नाही म्हणणार पण त्यामुळे मला एकतर प्रोत्साहन वाटतं. सो अभिमानापेक्षा मला असं वाटतं की प्रोत्साहन मला जास्त मिळतं. आणि त्यांचंच काय सखी सुद्धा भयंकर, मी आता हे आमच्यातलं विनोद आला आहे ना, पण मी तिच्या प्रेमात पडलो कारण ती टॅलेंटेड आहे. म्हणजे कमॉन, ठर शी इज एव्हरीथिंग, लाईक ती सुंदर आहे, ती टॅलेंटेड आहे आणि त्यामुळे येस अभिमान तर आहेच, पण परत मला असं वाटतं की चांगल्या पद्धतीने स्पर्धा आहे आणि ती एकमेकांबरोबर नाही आहे पण अनेकदा ती असं काहीतरी नवीन शिकून येते, वाचून येते, किंवा आता ती एक नाटक करते हिंदी नाटक मानव कॉल यांचं, ती इतकं उत्कृष्ट काम करते की आपल्यालाही जरा वाटतं ना की अरे यार म्हणजे हिचा नवरा म्हणून जाताना मलाही आता बरं काम केलं पाहिजे. म्हणजे सो एका अर्थाने मला असं वाटतं की अभिमान तर आहेच, काय प्रश्नच नाही, सर्व गोष्टींचा अभिमान आहे, पण त्यातून एक स्फुरण पण मिळतं मला, असं एक चेव येतो ना. मी असं म्हणतात ना की एक इफ यू आर अ पार्ट ऑफ अ गुड फॅमिली की तुमच्या याच्यात सगळे हाय अचीव, म्हणजे भाव बहीण भावंडांमध्ये ते एका अर्थाने असतं ना की अरे ही एकदम छान आहे अभ्यासात तर मलाही प्रूव्ह करायला पाहिजे, तर तसं एक वातावरण पण आहे आणि देवाणघेवाण पण आहे आमच्या फॅमिलीमध्ये. आणि माझी आई सुद्धा त्या बाबतीत काही मागे नाही, म्हणजे मला असं वाटतं की आईचा नेहमी आम्हाला दोघांना सल्ला असतो की तुम्ही जे कराल ते काय जे तुम्ही निवडाल ते उत्कृष्ट करण्याचा प्रयत्न तरी करा. असं काहीतरी पाट्या टाकल्यासारखं केलंय, म्हणजे माझी आई हा माझी आई या व्यवसायाशी दूर दूर पर्यंत निगडीत नाहीये पण तरी तिचा हा आग्रह असतो आणि त्या आग्रहाने सुद्धा आम्हाला चांगलं काम करायला छान मजा येते. काय